जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी त्या वेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी प्रत्येक संवत्सरी जुने जाऊन नवे वारी येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधुवर हेच जल साचार नाना विभूती ह्या लाटा या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चयसी सनत सनक सनंदनाचा मागुन नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करितो वंदन महाराज माझ्या दुर्गुण पाहुन का किमपीही मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवनी माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरीन होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरु भवाब्धीचे भव्यतारु तूच अससी निश्चये तू कामधेनु चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परम पावना हे शांतिमूर्ती आनंद घना हे चित्स्वरूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञान सिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीचा निवासधामा हे भक्तजनांच्या विश्रामा प्रसीद प्रसीद मजप्रती तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंधर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तू तूच बोधला सावता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन कुणी म्हणाले यदुभूषण कुणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञान जेठी तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी ते तुम्हा म्हणतसे मशीद आपुले वसती स्थान विंधा वाचून असती कान फात्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघन निश्चय होत आमुच्या मन की आपण हिंदू म्हणुनी परिभेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक परी जिज्ञासु भाविक ज्ञान वाटे महत्वयांचे आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपण प्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तांस दावावया आपण जात गोतातीत सद्वस्तु जी का सत तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्क वितर्कांचे घोडे
चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुढे शब्द टिकतील कोठुनी परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या हिरण्यकश्यपु रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपीचंदे उकिरड्यासी गाडिले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करूनी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदीती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनवाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टां प्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदे पासुनी जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळताहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व